नमस्कार, मी रसिका सुनील, म्हणजेच तुमची सगळ्यांची लाडकी शनाया। आय होप लाडकी असेलच। तर आज रंग माझा वेगळाच्या या एपिसोडची नायिका मी आहे। एक खूपच इंटरेस्टिंग टास्क आज तुम्ही काही दिवस फॉलो करतच असाल, पण काही इंटरेस्टिंग टास्क आज मला दिला जाणार आहे आणि मला राखी आज एक बजेट देणार आहे की त्या बजेटमध्ये शॉपिंग करायचं आहे। सो ऑब्व्हियसली या शनाया मी खूप एक्साइटेड आहे आणि मला असं वाटतं की ती ऑलमोस्ट मला 15-20 हजाराचं आरामातच बजेट देईल, कारण की त्याशिवाय शनायाची शॉपिंग होतच नाही। सो लेट सी, आता राखीला बोलवूया आणि तिला विचारूया किती बजेट देते ते। राखी प्लीज कम। हाय। सो आज मी तुझ्या ठाण्यातच तुला खरं तर मी घेऊन आले तिला। तर काय वाटतं तुला, कसं वाटतं तू शॉपिंगला आली आहेस ठाण्याला, स्ट्रीट शॉपिंगला आली? आणि स्ट्रीट शॉपिंग नाही, मला फार जास्त मजा येते आता शनाया म्हणून मॉलमध्येच सतत मी शॉपिंग करते आहे सिरियलमध्ये, पण आज स्ट्रीट शॉपिंग करायला आणि बघूया आता एक तुझे बजेट देणार आहे त्यामध्ये शॉपिंग करायचं आहे मला। तुला काय वाटतं मी तुला किती देईन पैसे? सी मला मिनिमम 10,000 तरी दे, त्याशिवाय नाही जमणार मला शॉपिंग करता। नाही तुझं म्हणजे शनायासाठी 10,000 खरं तर बरोबर आहे तिचं, पण आमचं बजेट आहे किती आहे ते या 3 नोटा दिल्या आहेत फक्त, काय होणार आहे माझं? आम्ही बजेट वाढवलं या वर्षी। बरं, सगळ्यांना असं वाटत असेल की आम्ही इतकं कमी बजेट देऊन शॉपिंग करायची, खरं तर शॉपिंगसाठी बजेट। फोन द्या यार, फोन द्या यार, माझा मी गॅरीला फोन करते, मला पैसे हवे। हां, तर असं यामागची संकल्पना अशी आहे की प्रत्येक स्त्रीकडे एक मॅनेजमेंट कौशल्य असतं, म्हणजे कितीही काही झालं तरी कमी गोष्टींमध्ये ॲडजस्ट करणं हे प्रत्येक स्त्रीला खरं तर जमत असतं आणि हेच तिचं स्किल आम्ही या शोच्या निमित्ताने आम्ही सगळ्यांना दाखवत असतो। सो आज हे तुझ्यासाठी खरं तर टास्क आहे मोठं, तर आपण बघूयात म्हणजे काय। आणि हा याच्यामध्ये असं आहे की तुला क्लोदिंग, तुला फुटवेअर, ॲक्सेसरीज आणि कॉस्मेटिक्स या चौघांमधलं एक एक वस्तू घ्यायची आहे आणि आम्ही सांगणार त्या रंगानुसार, म्हणजे आजचा रंग जो असेल त्या रंगानुसार तुला ते घ्यायचं आहे। सो सगळ्यात आधी तुला रंग निवडायचा आहे। आम्ही 9 नायिका आहे, त्यासाठी त्यांच्यासाठी आम्ही चिठ्ठ्या देणार आहोत, तर याच्यातली एक चिठ्ठी तुला उचलायची आहे आणि तो रंग तुझ्यासाठी। पिवळा पिवळा आणि पिवळा रंग आलेला आहे, काही का कोइन्सिडन्स आहे खरंच, तर आम्ही अजिबात ठरवलं नव्हतं। आता तुला क्लोदिंग, तुला फुटवेअर, ॲक्सेसरीज आणि कॉस्मेटिक्स सगळ्या गोष्टी पिवळ्या रंगाच्या घ्यायच्या आहेत, त्यामुळे मोठं टास्क आहे आणि बजेटमध्ये जास्तीत जास्त जी सेव्हिंग करणार ती विनर असणार आहे। तर आपण सुरुवात करूयात, मला असं वाटतं इथे दिसत आहेत ऑप्शन, चला बघूया बघूयात आपण काय होत आहे बघू। आता पहिलं आपण काय घेतो, तुला काय वाटतं काय घेऊया? साडी बघूया का? आपण साडी बघायची आहे, ठीक आहे, मग साडीचं ऑप्शन जरा पुढे असेल। तिकडे समोर एक होलसेलचं दुकान बघितलं होतं येताना, हे चला तिकडे आपल्याकडे। पीले रंग का साडी दिखा, बांधणी में हो तो वैसे दिखा, पीले रंग का ये दिखा। मुझे रेट बताओ पहले सबका। कितना? 600। और कम में, सबसे कम में कितना होगा? सबसे कम वाला रेट, सबसे कम वाला रेट, सबसे कम वाला रेट पीला साड़ी का। हाँ, बांधनी में ये कितने का होगा? ओके। भैया एक्चुअली बजट बहुत ज्यादा कम है, फक्त पिवळा रंग असा मिळत नाहीये, सगळेच रंग मिळत आहेत। तू एकच एपिसोड कर 9 दिवसांचा सगळे, असं वाटतं मी घुमून फिरून बहुतेक परत याच दुकानात येणार आहे की काय। जास्त पिवळा किंवा प्लेन पिवळा असं काही आहे का हो? कम में चाहिए मुझे, मुझे वहां दोस्तों का मिल रहा है, मुझे कम में चाहिए।
अभी ये जो शूट चल रहा है ये एक शो के लिए चल रहा है, तो मुझे बहुत एक कम बजट दिया हुआ है और जितने कम में मैं पूरा अपना सामान खरीदूंगी उतने में मैं जीत जाऊंगी, तो प्लीज़ आप मुझे ज़रा कम में देंगे तो बहुत अच्छा होगा। हल्की वाली साड़ी दिन कला, हाँ हल्की वाली, पर पीले रंग में ही देना। सबसे सबसे कम आप कितने में दे सकते हो मुझे? पीले रंग चाहिए क्या? हाँ हाँ कम से कम चाहिए। क्वालिटी अच्छी है कि नहीं? ये ड्रेस मटेरियल है आपके पास, कितने में आएगा कम से कम में? 500 से स्टार्टिंग है, लेकिन ऑनर नहीं है, सर नहीं है। 500 से स्टार्टिंग है? नहीं नहीं तो बहुत ज़्यादा है। कम होगा वो? वो वाले रेंज में दे दो ना मुझे, 200 वाले रेंज में। फाइनली कौन ते पटले आहेत, त्यांनी मला ते 200 मध्ये देतात साडी आहे। 200 रुपयांमध्ये साडी फायनली मिळालेली आहे त्याला याला। चला ठीक आहे, सुरुवात चांगली झाली आहे। नाइस, थँक्यू दादा। ये दे दो मुझे, इज्जर गेले। असं काही डोक्यात आहे किती रुपयांची तुला सेविंग करायची? हा साधारण एक कॅल्क्युलेशन आहे, पण आता ते कितपत बसतंय, कारण की मला असं फार वाटतंय माझ्या फुटवेअरच्या वेळेला पण ते थोडंसं हलेल कॅल्क्युलेशन माझं, त्यामुळे की एवढे एवढे पैसे खर्च सेविंग करायचे काही आहे? आहे तसं डोक्यात माझ्या, पण मला शक्यतो या दोन नोटांना हात नाही लावायचे शक्यतो, पण बघूया काय होतं। 500 रुपयांची खरेदी करायची प्रयत्नपूर्वक, कारण बाकी दोन गोष्टी आहेत डोक्यात। आपली साडी घेऊन झालेली आहे, पुढची खरेदी तुला काय करायची आहे? पुढची मला ऍक्च्युअली फुटवेअर करायचं आहे, पण आता बघत जाऊ आपण जे काही पहिले मिळेल ते पटापट। ये नेल पॉलिश कैसा आहे आपके पास? 20 रुपयाला, क्या बात है, असेच जरा शेवट जा छान छान। बाकी पण कोणतीही गोष्ट तुमच्याकडे 10 रुपयाला आहे का? नाही, अशी आहे बघा, हे रिमूव्हर आहे। कसला नाही आहे? किती आहे? येलो रंग आहे यार, हे मेकअप रिमूव्हर आहे रे? काय रिमूव्हर? नेल पॉलिश? अरे नेल पॉलिश रिमूव्हर। बाल आहे, मी त्यांना विचारलं तुमच्याकडे 20 रुपयापेक्षा कमी आणखीन काही आहे का, तर त्यांनी मला 12 रुपयाचं छान एक नेल पॉलिश रिमूव्हर दिले। हे इतकं भारी झालं, आता हे बघा माझ्या शूटला मी गेले होते, मी नेल पेंट लावलं आहे ब्लॅक कलरचं, पण ते पण चॅप झाले, तर मला फार जास्त अत्यंत गरज आहे याची, सो हे फार महत्त्वाचं आहे। तुम्ही पण घ्या सगळ्यांनी 12 रुपयाचं, दादा तुमचा सेल वाढणार आहे, आता हे घ्या, हे मला द्या विकत। ॲक्सेसरीसाठी माझ्याकडे एक छान आयडिया आहे जी मला फार स्वस्तात मिळणार आहे, ॲक्सेसरी मला माहिती आहे, त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे ॲक्सेसरीजला जायला। आता आपलं सगळ्या चार सेगमेंट्सपैकी आय गेस आपलं आता साडी झाली आहे आणि हे छान एक मूवर झालेलं आहे। येस, किती झालं? त्यांनी 10 रुपये दिले मला। येस चला, थँक्यू सो मच दादा। किती रुपये उरले आपण बघूया? 2,000 साडी आणि हे पिवळ्या रंगात एवढी खरेदी झालेली आहे। बघू आता पुढचं टास्क, पुढे काय खरेदी करायचं तुला? पुढे आता राहिलंय आपलं फुटवेअर आणि ऍक्सेसरीज, तर जे काय मिळेल पहिले ते आपण बघूया। ऍक्सेसरी आहेत आतमध्ये, चला पहिले ऍक्सेसरीज बघू। चल
तर इकडेच ॲक्सेसरीज सुद्धा दिसतात शनाया मला मस्तपैकी रसिका. काय नेमकं तुझ्या डोक्यात, काय घ्यायचं तुला ॲक्सेसरीजमध्ये? मला ॲक्सेसरीजमध्ये आता मी जी स्वतः लावली आहे ती ही ॲक्सेसरी म्हणजे इंडियन आपली ॲक्सेसरी टिकली. हो आणि तिच्या कॅरेक्टरच्या टोटल अपोजिट आहे पण तरी ती टिकली तुला आवडते. आणि नाही ॲक्च्युली मी स्वतः सुद्धा कन्फ्यूज होते की टिकली ही खरंच ॲक्सेसरी आहे की नाही, बट मी तेवढ्यासाठी आय सर्च फॉर इट आणि मला असं लक्षात आलं की साऊथ एशियन ॲक्सेसरीजमध्ये टिकली ही फार महत्त्वाची ॲक्सेसरी आहे. आणि ॲक्च्युली ॲक्सेसरीचं डेफिनेशनच हे आहे की वेन यू यू नो मेकअप समथिंग त्याला एनहान्स करायला किंवा त्यांना आणखीन छान करायला जे काही तुम्ही वस्तू वापरता त्या कोणत्याही वस्तूंना ॲक्सेसरी म्हणतात. सो आपल्या चेहऱ्याला, आपल्या मेकअपला, आपल्या सगळ्या गेटअपला एनहान्स करायला आपण टिकली लावतो. सो टिकली इज अन ॲक्सेसरी तर आपण बघू. तर विश्वास बसत नसेल की हे सगळं शनाया बोलते आणि शोसाठी इतका अभ्यास केला आहे. वा वा क्या बात आहे. चला पण गोल्डन टिकली आहे का आमच्याकडे? कोण आहे तिकडचे दादा? हे कितीचं पॅकेट आहे? छोटं पॅकेट 10. आणि हे कितीला येतात? पण याच्यात आहे, पण याच्यात आहेत का आपल्याकडे गोल्डन? नाही. मला पुढे मिळेल इथे कुठेतरी ॲक्सेसरीचं दुकान आहे ना? सो आता आम्ही आलेलो आहोत चपला घेण्यासाठी आणि बघू आता इकडे जे शनायाचं टास्क आहे तिच्या डोक्यात जी रक्कम आहे त्या रकमेत तिला ती चप्पल मिळते आहे का पिवळ्या रंगाची. आपके पास क्या रेंज में है चप्पल? 150 से स्टार्टिंग है. कम से होगा स्टार्टिंग थोड़ा? कम से कम 150 से स्टार्टिंग. उससे कम नहीं होगा? उससे कम 100 तक की पर. वो जो गोल्डन कलर का कोल्हापुरी है उस साइड वो कितने कितने में आएगा? 200 कम में नहीं होगा भैया? 150 लास्ट आएगा. 150 नहीं और थोड़ा? खरं तर तुम्ही बघू शकता की शनायाचा फॅन फॉलोईंग अख्खं क्राऊड सारखं मागे येत आहे खरं तर. पण त्यातही ती तिच्या किमतीतल्याच वस्तू शोधती आहे, तिला हे जिंकायचंच आहे. दादा आम्ही ॲक्च्युली एक शो करतो ज्याच्यामध्ये मला कमीत कमीत किमतीत तो भरपूर गोष्टी घ्यायच्या आहेत आणि मला भरपूर पैसे वाचवायचे आहेत. तर तुमच्याकडे कमीत कमी किमतीत मला तुम्ही काय फुटवेअर देऊ शकतात येल्लो रंगामध्ये? येल्लो ही मला 80 द्याल प्लीज. 90 लास्ट प्लीज प्लीज. नाही ठीक आहे, चला त्यांचा पण धंदा असं नऊ करायला. बरं 90 द्या. थँक्यू दादा. फायनली 100 रुपयांची चप्पल सुद्धा तिने 90 रुपयांमध्ये घेतले. 10 रुपयांची बचत इकडे केलेली आहे. 3 वस्तू घेऊन झालेल्या आहेत शनाया. एक नेल पॉलिश रिमूव्हर, साडी आणि पिवळ्या रंगाच्या चपला. स्लीपर घेतलाय. किती पैसे उरलेत आपल्या? 1200 रुपये उरलेत आपल्याकडे ना. ओके. सो आता आमचं पुढचं टास्क आहे ऍक्सेसरी राहिली आपली. ऍक्सेसरीज राहिली. टिकल्या शोधतोय आम्ही खरं तर. पिवळ्या रंगाची टिकली शोधते की कधी पिवळी गोल्डन एवढ्या सगळ्या क्राऊड सोबत घाम निघालाय खरं तर या सगळ्या. पण आम्ही शोधणार आहे पूर्ण खरं तर घाम निघालाय. पण आता आम्ही टिकल्या शोधतोय. इतका क्राऊड मॅनेज करत पुढे पुढे लिटरली पळावं लागतंय शनाया. आणि त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही टिकली शोधतोय पिवळ्या रंगाची. काय नेमकं डोक्यात टिकलीबद्दल तुझ्या? नाही फार मजा येते आणि मला माहिती होतं की टिकली म्हणजे आता मी तेवढ्यासाठी जो काही अभ्यास केला आणि मला माहिती होतं टिकली आम्हाला कमीत कमी किमतीत मिळेल आणि छान मिळून जाईल. आणि मला स्वतःलाही वाटतं ॲक्च्युली की टिकलीशिवाय यु नो की एखाद्या इंडियन अटायरला किंवा याला शोभा येत नाही. जसं मी म्हटलं आधी की ते साऊथ एशियन ॲक्सेसरी आहे. सो आपल्या सगळ्या पोशाखाला वगैरे ती फार जास्त कॉम्प्लिमेंट करते. सो मला फार इच्छा आहे की आपल्याला टिकली मिळावी का आता. आणि खरं तर तिला 10 रुपयांमध्ये मिळत होती ती तिने घेतली नाही कारण तिला 5 रुपयांच्या तिला बचत करायची आहे जास्तीत जास्त. खरं तर हेच स्त्रीकडे एक कौशल्य जे असतं की मॅनेज करणं, ॲडजस्टमेंट करणं हे बेस्ट असतं तिच्यामधलं. चला मिशन टिकली 5 रुपयांची. नाही 5 रुपयाला आहे का टिकलीचं पाकिट? 5 वालं नाही आहे. हे 5 वालं मिळालं मिळत होतं मला तिकडे. ओके आहे का किती का चालेल 5 मध्ये घेतलेलं? येस ते हो म्हणालेत 5 मध्ये.
फाइनली आम्हाला टिकली मिळालेली आहे 5 रुपयांमध्ये मिळालेली आहे. खरं तर 10 रुपये सांगितलं होतं हे पाकिट, पण शनायाने या चांगल्या मुलाने मला 5 रुपयांमध्ये दिली आहे. थँक्यू सो मच. खरं तर चाहत्यांच्या गर्दीतून गराड्यातून सुटका काढत एवढी शॉपिंग आम्ही केलेली आहे. खरोखरच शनाया, पण खरं सांग तुझा एक्सपिरियन्स काय होता? मला फारच जास्त मजा आली. ॲक्च्युली मी शो सुरू व्हायच्या आधीला म्हटलं होतं की मी फार जास्त शॉपिंगची वगैरे फॅन नाही आहे खरं तर, पण मला हे सगळं शॉपिंग करताना बार्गेन करणं ॲक्च्युली मजा आली. मी कधी करत नाही ॲक्च्युली बार्गेन, पण इट वॉज अ व्हेरी गुड एक्सपिरियन्स, फार मजा आली. म्हणजे आणि तिचं जे ठरलेलं होतं तेच तिने केलं, असं नाही की चल बाबा लोक खूपच त्रास देतात किंवा सेल्फीसाठी ओरडतात म्हणून आपण काहीतरी घेऊयात पटकन, असं अजिबात न करता आम्ही म्हणजे थोडक्यात तिला म्हणायचं मी या सगळ्यांना खूप छळलं की नाही मला इकडे कमी किमतीत मिळत नाही, आपण दुसरीकडे जाऊया. मग सगळ्यांना खरंच मजा आली, खूप दमछाक झाली आमची सगळं शॉपिंग करेपर्यंत. पण जे खरंच कौतुक आहे शनायाचं की जे तिला रसिकाचं जे तिला ज्या किमतीत तिला जे घ्यायचं होतं ते तिने घेतलं. तर आपण प्रेक्षकांना आधी दाखवूया की आपण काय काय शॉपिंग मेहनतीने इतक्या मुश्किलने केली आहे. या छपला ही साडी ही ऍक्च्युली आम्हाला सर्वात जास्त महाग पडली. खरं तर मला अंदाज कोलमडला का इकडे तुझा? हो, जरा इथे ओव्हर बजेट गेला माझ्या गोष्टी. हा बिग मान मान, ते 200 रुपयाचीच आहे. खरं तर यांच्याकडे आणखीन महाग होती, ती आपल्याला 200 मिळाली आहे. पण मला माहिती होतं कुठेतरी 180 रुपयाला मिळत असतील साड्या, पण संभव त्या मिळाल्या नाही. पण ही खूप छान मिळाली आणि पिवळ्या रंगाची मिळाली, सो आय एम हॅपी विथ इट. बार्गेनिंग इज फन ना, मला माहिती नव्हतं हे आधी. आता आली की नाही मजा? हो आता आली मजा, माहिती नव्हतं. आणि हे टिकल्यांचं पाकिट 5 रुपयांचा, ज्याच्यासाठी आम्ही इतकी दुकानं फिरलो. 500 100 अकराशे 50 20 10 आणि 5 कॉइन, हे विसरता कामा नये. तर अशा प्रकारे शनायाने रसिकानं 1195 रुपयांची सेविंग केलेली आहे. खरंच सध्याच्या महागाईच्या काळात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बाजारात गेलो की 500 रुपये असे खर्च होतात. पण तिने मोह आवरत स्वतःचं डोकं लावत आणि पिवळ्या रंगाच्या वस्तू खरं तर शोधणं हे खूप मोठं टास्क होतं आणि या सगळ्यांमधून सेविंग करणं. आणि मला एक फार महत्त्वाची गोष्ट अशी पण एक लक्षात आली की ॲक्च्युली आपण म्हणतो की सगळं खूप महाग झालं आहे आणि खूप आपला खर्च होतोय, तर आपला खर्च आवाक्यात कसा आणायचा ही सुद्धा गोष्ट मी इथून शिकले. हा हे मी सनयामध्ये अजिबात इन्कॉर्पोरेट करणार नाही आहे, मी खूप लुटणार आहे गॅरीला अजून, पण मला हे फार फार चांगली गोष्ट कळली या निमित्ताने. सो थँक्यू एबीपी माझं, थँक्यू राखी बद्दल. रंग माझा वेगळाची आजची नायिका आहे रसिका सुनील. रसिकाने साडी घेतली आहे 200 रुपयांची, टिकल्या 5 रुपयांच्या, नेल रिमूव्हर 10 रुपये आणि चप्पल 90 रुपये. रसिकाने एकूण खरेदी केली आहे 305 रुपयांची, तर बचत केली आहे तब्बल 1195 रुपयांची.